अरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। धनकरुणा उद्योग, गायीचे दूध काढणी यंत्र, वैशिष्ट्य दूध काढण्याच्या श्रमाची व वेळेची बचत। गाई व म्हशीसाठी एकत्र यंत्र, जनावरांच्या सडांच्या आजारांवर नियंत्रण, जनावरांचे आरोग्य सुधारते त्यामुळे उत्पन्नात वाढ। 2:60 प्रकाराने चालतो की जो हाताने दूध काढल्याप्रमाणे पुढचे सड व मागचे सड एकामागे एक दाबतो। बकेट भरल्यानंतर गाईचे दूध काढणे बंद करण्यासाठी नॉन रिटर्न व्हॉल्व ऑटो स्टॉप व्हॉल्व आहे, ज्यामुळे पल्सेटरचे दूध गेल्यामुळे नुकसान होणे टळते। बकेट 20 लिटर व 25 लिटर 304 स्टील मध्ये उपलब्ध, दीर्घकाळ मेंटेनन्स फ्री। कोरोना काळात राज्य सरकारनं माझ्या मेंढपाळ समाज बांधवांना प्रत्येकी 10,000 रुपये आर्थिक मदत करावी, नाहीतर मेंढरांचा मुक्काम मंत्रालयासमोर ठोकू, माननीय पैडवान शंभूराजे शेंडगे पाटील। सध्या राज्यात कोरोना महाभयंकर रोगानं हाहाकार घातला आहे, त्यामुळे संपूर्ण जगातच लॉकडाऊन आहे। अशा परिस्थितीत माझे मेंढपाळ समाज बांधव आपल्या मेंढरांच्या पोटा पाण्यासाठी ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता हिंडत आहेत, आणि ऐन उन्हाळ्याच्या सीझन चालू असल्यामुळे बकऱ्यांना खायला चारा पण पोटभर मिळत नाही, आणि बकऱ्यांचे पण बाजार बंद असल्यामुळे बकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, आणि त्यामध्ये माझ्या मेंढपाळ समाज बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबाला पोटभर अन्न पाणी मिळत नाही, त्यामुळे उपाशी आणि अत्यंत हालखीचे जीवन आणि दिवस काढत आहेत। आणि मेंढपाळ समाज बांधवांच्या महिला व मुलांची आरोग्याची परिस्थिती पैशाअभावी बिकट होत चालली आहे, तर अशा परिस्थितीत माझा मेंढपाळ समाज बांधव पूर्णपणे कोलमडला आहे। सरकारने त्यांना आर्थिक आधार दिला पाहिजे। कोरोना काळात राज्य सरकारनं माझ्या मेंढपाळ समाज बांधवांना प्रत्येकी 10,000 रुपये आर्थिक मदत करावी, नाही तर महाराष्ट्रातील माझ्या समाज बांधवांना घेऊन मेंढरांचा मुक्का मंत्रालयासमोर ठोकू, असा इशारा धनगर शासन ऑल इंडिया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय पैलवान शंभूराजे शेंडगे पाटील यांनी दिला आहे। धनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ।